नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रामदादा मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 10वी उत्तीर्ण झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आता आपल्या डोक्यामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो की सर मला 11वीला प्रवेश घ्यायचा आहे आणि 11वीला प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सीईटी परीक्षाचं आयोजन केलेलं आहे, तर सीईटीची परीक्षा कोण देणार? तर सीईटीची परीक्षा ही ऐच्छिक परीक्षा आहे, म्हणजेच जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे आणि इच्छा नसेल तर द्यायची नाही आहे. परंतु सर जर आम्ही सीईटी दिली नाही तर आमचा प्रवेश कसं? तर तुम्हाला सीईटी द्यावीच लागणार आहे. कशासाठी? जर तुम्हाला तुमच्या मनपसंत म्हणजे तुमच्या आवडीनुसार कॉलेज जर तुम्हाला निवडायचं असेल, तुम्हाला तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर सीईटीचा फॉर्म भरणं आवश्यक आहे आणि सीईटी मध्ये चांगले मार्क्स मिळवणे हे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. कारण जर तुम्ही सीईटी या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवला तर तुमचा त्या कॉलेजमध्ये मेरिट बेसवर नंबर लागू शकतो, अन्यथा त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं आपल्यासाठी अवघड होईल. तर सर आम्हाला तर खेडेगावाच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय किंवा आम्हाला एखाद्या नामांकित नसलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा, आम्हाला सीईटी द्यायची गरज आहे का? तर तुम्हाला सीईटी द्यायची गरज नाही आहे, परंतु सीईटी ज्यांनी दिलेली आहे त्यांना त्या कॉलेजमध्ये अगोदर प्रवेश मिळतील. आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तुमचं म्हणजे तुम्हाला जेव्हा सीईटीची परीक्षा तुम्ही दिलेली नाही आहे तर ज्या त्या कॉलेजमध्ये जर जागा शिल्लक असतील तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, नाहीतर तुमच्या प्रवेशाची खूप भानगड होणार आहे, तुम्हाला प्रवेश त्या कॉलेजमध्ये मिळणार नाही कदाचित. कारण ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे त्याच विद्यार्थ्यांना अगोदर कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. आणि जर तुम्हाला जर शहरी भागामध्ये प्रवेश घ्यायचा असेल, एखाद्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर तुम्हाला सीईटी परीक्षेची तयारी करावी लागणार आहे, फॉर्म भरावा लागणार आहे. आणि सीईटी परीक्षेची तयारी केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे, परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होतो की सीईटीचा फॉर्म कसा भरायचा, सीईटीची परीक्षा कुठे होणार, सीईटीच्या परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे, म्हणजेच काय सीईटीची परीक्षा सेंटर कुठे असणार, सीईटीची परीक्षेचे स्वरूप काय असणार, म्हणजे सीईटी परीक्षा किती मार्काची असेल, कोणत्या विषयाला किती मार्क असेल, आणि फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरण्यासाठी फीस लागणार का, फॉर्म भरण्याची संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट कोणती असणार आहे, फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, तर मी विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे. तर आता सीईटी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतो. सीईटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक लिंक दिलेली आहे, ती लिंक मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्या अगोदर तर सीईटी या परीक्षेचे जे लिंक आहे वेबसाईटची ती मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन लिंक ओपन करू शकता किंवा CET.MH/SSC.AC.IN या वेबसाईट वर जाऊन तुम्ही सीईटीचा फॉर्म भरू शकता. आता सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी सर कागदपत्रे काय लागणार, डॉक्युमेंट्स काय लागतील? तर तुम्हाला फक्त तुमचा सीट नंबर आणि तुमच्या आईचं नाव, त्याचबरोबर तुमचा आधार कार्ड, तुमची ईमेल आयडी आणि तुमचा फोन नंबर एवढेच लागतील. जर तुम्ही त्या फॉर्मवर तुमचा सीट नंबर आणि तुमच्या आईचं नाव टाकलात तर तुमची सगळी डिटेल्स त्या बोर्डाकडे आहे, त्याच्यामध्ये तुमचा फोटो, पासपोर्ट आणि तुमची जी सिग्नेचर आहे म्हणजे सही आहे ती ऑटोमॅटिक त्या फॉर्म मध्ये येईल. तुमचे विषय कोणते आहेत, कोणत्या विषयामध्ये किती गुण मिळाले, ते सगळे डिटेल्स त्या फॉर्म मध्ये ऑटोमॅटिक येणार. जर तुम्ही लॉग इन केला तुमचा म्हणजेच तुमच्या सीट नंबर आणि तुमच्या आईचं नाव टाकण्या लागल्या, तुमचं सगळं डिटेल्स त्याच्यामध्ये येईल. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणं महत्वाचं आहे. आता सर ईमेल आयडी दिल्यानंतर आम्हाला हॉल तिकीट कशी मिळणार? तुम्हाला परीक्षेसाठी हॉल तिकीट मिळणार आहे, म्हणजेच ऍडमिट कार्ड तुम्हाला मिळणार आहे, याला म्हणतात ऍडमिट कार्ड, ठीक आहे, प्रवेश पत्र ते तुम्हाला मिळणार आहे. आता हे झालं रजिस्ट्रेशन बद्दल. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला फीस लागणार नाही, कारण तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डची फीस भरलेली आहात, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तुम्ही भरलेली आहात, तुम्हाला फीस लागणार नाही. तर फीस कोणाला लागणार? ज्यांचं बोर्ड एनसीईआरटी आणि एनसीईआरटी आहे, सीबीएसई आहे, सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हे फीस भरावी लागणार आहे, तुम्हाला फीस लागणार नाही. आता सर फॉर्म भरत असताना आमचे विषय कोणकोणते असणार आहे, आम्ही कोणते विषय निवडायचे, माध्यम कोणता निवडायचा, जर तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी आहात तर तुम्ही त्या परीक्षा तुम्हाला इंग्रजी माध्यमातून द्यायची असेल तर तुम्ही इंग्रजी माध्यम पण निवडू शकता, मराठी माध्यम पण निवडू शकता, हिंदी माध्यम पण निवडू शकता. आता सर आम्ही सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहोत, म्हणजे आमचं कसं, तर तुम्ही माध्यम निवडत असताना तुमचा सेमी इंग्लिश निवडायचा, म्हणजे तुमचा इंग्रजी जो विषय आहे, इंग्रजी, गणित आणि विज्ञान म्हणजेच इंग्लिश, मॅथ आणि सायन्स, हे तीन विषय इंग्रजी मधून असतील. सर परीक्षेचं स्वरूप कसं असेल ते पण मी सांगतो. चला परीक्षेचं स्वरूप पाहूया आपण.
तर मित्रांनो तुमच्या परीक्षेचं जे स्वरूप असणार आहे म्हणजे परीक्षा किती मार्काची असणार आहे, परीक्षा 100 मार्काची असणार आहे आणि ओएमआरसी असणार आहे म्हणजे मल्टीपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एमसीक्यू असणार आहे, बहुपर्यायी म्हणजे 4 पर्यायांपैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे, म्हणजे तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा दिला असाल, तुम्ही एनटीएसची परीक्षा दिला असाल, त्या प्रकारचं हे स्वरूप असणार आहे। तर परीक्षेचे स्वरूप असेल एकूण 100 गुण असतील आणि तुम्हाला यामध्ये मराठी आणि हिंदी या दोन विषयाचा अभ्यास करायची गरज नाही, तर अभ्यास कशाचा करायचा, इंग्रजी विषयामध्ये विषयाला 25 गुण असतील म्हणजे 25 प्रश्न 100 गुणासाठी 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि तुम्हाला वेळ दिला असेल 2 तास, ठीक आहे, तर प्रश्न 2 तासामध्ये 120 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहे, ठीक आहे। तर तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल इंग्रजीला 25 गुण असतील, नंतर गणिताला भाग एक व भाग दोन ला 25 गुण असतील, म्हणजे इंग्रजी या विषयाला 25 गुण म्हणजे 25 प्रश्न इंग्रजी विषयासाठी विचारले जातील, 25 गुण गणित या विषयासाठी विचारले जातील, 25 गुण विज्ञान भाग एक व भाग दोन साठी विचारले जातील आणि 25 गुण सामाजिक शास्त्र म्हणजेच भूगोल इतिहास भूगोल राज्यशास्त्र तुमचा जो विषय आहे तो विषय याच्यामध्ये विचारला जातील, म्हणजे एकूण 25 25 25 25 म्हणजे 100 गुणाची परीक्षा असणार आहे। 100 गुणासाठी किती प्रश्न विचारतील, 100 प्रश्न विचारतील, ठीक आहे, 100 गुणासाठी 100 प्रश्न विचारतील तुम्हाला, 100 ला 100 प्रश्न तुम्ही तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही सोडवू शकता, तर 100 प्रश्नाला 100 गुण आहे। लक्षात ठेवायचं आपलं ऍडमिशन जे प्रवेश आहे ते मेरिट बेस्ड होणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही, अभ्यास करायचा। आपण आपल्या ह्या चॅनलवर गणित भाग एक व भाग दोन या विषयासोबतच इंग्रजी ह्या विषयाची तयारी करून घेणार आहोत, तरीही तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्यासोबत परीक्षा तुमची जी सीईटी परीक्षा होईपर्यंत आपल्या चॅनल सोबत जुळून म्हणजे चॅनल सोबत राहा, म्हणजे तुमची अभ्यास होईल, तुमची तयारी होईल आणि तुम्हाला चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळेल। तर तुम्ही अजून ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब समोरील बेल बटणाला दाबा, म्हणजे बेल बटणाला दाबल्यावर त्याच्यावर ऑल नोटिफिकेशन येते ते करा, कारण मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल, तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील। तर आपण ह्या चॅनलवर गणित आणि इंग्रजी या विषयाची तयारी करून घेणार आहोत, एकूण तुमचे 50 गुणांची तयारी आपण मी स्वतः करून देणार आहोत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, ठीक आहे। तर ह्या परीक्षेमध्ये 100 गुणांच्या प्रश्न असतील, 100 गुणांसाठी असतील, एका प्रश्नाला 1 गुण असेल, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे तुमचा प्रश्न चुकला तुम्हाला मार्क कटणार नाही, ठीक आहे, अशा प्रकारे स्वरूप असेल। आता सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत त्यांचा प्रश्न काय, तर सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान आणि इंग्रजी हे तीनही विषय इंग्रजी मधून असतील, म्हणजे तुम्ही फॉर्म भरत असताना भरायचा असतो की तुम्ही सेमी इंग्लिश विद्यार्थ्यांचं मीडियम तुमचं चूज करायचं असतं आणि त्यामध्ये गणित विज्ञान आणि इंग्रजी हे तिन्ही विषय तुम्हाला इंग्रजी मधून देता येतील, ठीक आहे, तुम्हाला ते केंद्रावर परीक्षा केंद्रावर अशी प्रश्नपत्रिका पुरवली जाईल, ठीक आहे। आता परीक्षा केंद्रावर सर आमची परीक्षा केंद्र कुठे असेल, तर तुम्ही जो जिल्हा निवडलाय जो तालुका निवडलाय तर ही परीक्षा असेल बहुतांश ही परीक्षा तालुका प्लेसवर होणार आहे, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी। तर जे तुमचं परीक्षा केंद्र असेल ते शासन ठरवल्यानुसार तुमचं परीक्षा केंद्र तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या कॉलेजवर असणार आहे, ठीक आहे, अशा प्रकारची तुमची परीक्षा होणार आहे। तर सर आम्हाला तुम्हाला फीस नाही आहे, तुम्हाला फीस माफ आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, वेबसाईट तुम्हाला दिलेली होती, वेबसाईट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण घेऊ शकता, cet.ms/ssc.ac.in ह्यावर घेऊ शकता आणि अशा प्रकारचे आपण या सीईटी अभ्यासाची तयारी करू शकतो। बिनतास घाबरायचं नाही आहे, खूप काही अवघड नसणार आहे, तुमच्या 10वीच्या सिलेबसचाच याच्यामध्ये प्रश्न विचारतील, म्हणजे आता तू कोणाला प्रश्न निर्माण होईल, सर जे सिलेबस कमी झाला होता तो सिलेबस विचारणार का, नाही विचारणार, जे सिलेबस कमी झाला नाही त्याच्यावर प्रश्न विचारणार नाही, जे सिलेबस तुम्हाला दिले होते 25% तुमची सिलेबस कमी करून आला होता 75% सिलेबस होता, त्या सिलेबसवरच तुमची परीक्षा होईल आणि त्यासाठी बिंदास राहायचा। गणित आणि इंग्रजी या विषयासाठी आपण ह्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहोत, तर चॅनलसोबत जुळून राहा आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर माझ्या तुम्ही ह्या मोबाईल नंबरवर मेसेज करून मला प्रश्न विचारू शकता, 82 63 95 14 84 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, तुमच्या ज्या अडचणी असेल ते मी अडचणी सोडवणार, फॉर्म भरत असताना किंवा प्रश्न सोडवत असताना तुम्ही एखादा प्रश्न तुम्हाला समजला असेल फोटो पाठवू शकता, मी तुम्हाला रिप्लाय नक्की देणार आणि अशा प्रकारे तुमची ही सीईटीची परीक्षा होणार, रजिस्ट्रेशन कसं करायचं, परीक्षा केंद्र कुठे असेल, परीक्षा फॉर्म कसा भरायचा ते तुम्ही नेट कॅफेवर जाऊन फॉर्म भरू शकता, ठीक आहे। परीक्षेचं स्वरूप काय असेल, 100 गुणांची परीक्षा असेल, 100 गुणांचं डिस्ट्रीब्युशन असेल मार्कचं, इंग्रजी विषयासाठी तुम्हाला 25 गुण असतील, विज्ञान विषयासाठी 25 असतील, गणितासाठी 25 आणि समाजशास्त्रासाठी 25, अशा प्रकारे 100 गुणांची परीक्षा असेल, मराठी हिंदीसाठी तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही,
ठीक है। अशा प्रकार स्वरूप तुम्हारा जर वीडियो आवड़ला नक्की लाइक करा, तुम्हारे कमेंट बॉक्स मे कमेंट करा, तुम्हारे अड़चने से कमेंट बॉक्स मे कमेंट करा, चैनल सब्सक्राइब करा, तुम्हारा ज्यादा मित्रांपर्यंत नक्की शेयर करा, कारण तुम्हें मित्र अशा प्रकार मार्गदर्शन की वाट पहत है, त्यांना सुद्धा हे कळवा परीक्षा कशी होणार आहे काय होणार आहे सगळं त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, अजिबात विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।